अंधश्रद्धा निर्मूलनाची सगळी चळवळ ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या शब्दाभोवती फिरत असते म्हणजे काही जणांना आम्ही जे कामं करतो ते इष्ट आहे रास्त आहे योग्य आहे असं वाटतं तर काही जणांना ते अनिष्ट आहे अयोग्य आहे अरास्त आहे असं वाटतं अंधश्रद्धा निर्मूलनाचं जे काम आम्ही करतो ते काम केल्याशिवाय खऱ्या अर्थाने भारत एकविसाव्या शतकामध्ये पाऊलच टाकू शकणार नाही असं काही ना वाटतं तर काही ना असं वाटतं की आम्ही देवाला बुडवायला धर्माला तुडवायला आणि परंपरेला उखडायला निघालेली मंडळी आहोत काही जणांना असं वाटतं की अंधश्रद्धा ही श्रद्धेच्या रसरस्त्या निखाऱ्यावरची राख आहे आणि ती राख उडवली की श्रद्धेचा हा निखारा पुन्हा फुलेल तर काही जणांना असं वाटतं की ही राख उडवण्याच्या नावाखाली प्रत्यक्षामध्ये तो श्रद्धेचा निखाराच विझवून टाकण्यामध्ये आम्हाला रस आहे याचं कारण असं की श्रद्धा या शब्दाकडे आणि अंधश्रद्धा या शब्दाकडे माणसं कशी बघतात म्हणजे गेले पंचवीस वर्ष मी या चळवळीमध्ये आहे परंतु आत्तापर्यंत एकही माणूस मला असा भेटलेला नाही की जो असं म्हणतो की मी वाईट काम करतो लोक असं म्हणतात की डॉक्टर तुम्ही चांगलंच काम करता अंधश्रद्धा निर्मूलन व्हायलाच पाहिजे बुवा आणि बाबा हरामखोर असतात ते लोकांची फसवणूक करतात स्त्रियांचं शोषण करतात त्या विरोधी तुम्ही लढता हे तुम्ही चांगलंच करता एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर तो पुढं असं म्हणतो पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का आमचा जो बाबा आहे तो खर्रा खुर्रा आहे बाकीचे लेकाचे सगळे बदमाश म्हणजे माझी जी आहे ती श्रद्धा आहे त्याच्याबद्दल बोलाल तर खबरदार आणि इतरांची जी आहे ते अंधश्रद्धा आहे त्याच्याबद्दल बोलायला मुक्तद्वार असं प्रत्येकाला वाटत असतं त्याच्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या चर्चेच्या संवादामध्ये समजून घेण्यामध्ये अडचण निर्माण होते कारण श्रद्धा ही कालसापेक्ष असते आणि व्यक्तिसापेक्ष असते म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली देवरालाला स्वतःच्या पतीच्या निधनानंतर एक स्त्री त्याचं शव मांडीवर घेऊन सती गेली त्यावेळी देशभर गदाळोळ उठला आणि त्यावेळेला सतीप्रथेच्या विरोधामध्ये जो कायदा आधीच होता तो आणखी कडक करायला राजीव गांधींना भाग पाडण्यात आलं पण बरोबर अठराशे एकोणतीस साली ज्यावेळी लॉर्ड बेंटिंगने सती जाण्यासाठी प्रयत्न करणारी एक बाई जिलानंतर स्वतःच्या पतीच्या शवाबरोबर गंगेच्या पाण्यामध्ये सोडण्यात आलं ती गंगेच्या प्रवाहामध्ये खालच्या बाजूला लॉर्ड बेंटिंगच्या सैनिकांच्या हातामध्ये लागली आणि तिला वाचवण्याचे त्यांनी प्रयत्न सुरू केले त्यावेळेला त्या, त्या काळी अलाहाबादमध्ये पाच हजार लोकांचा मोर्चा निघाला की त्या बाईला तुम्ही आमच्या ताब्यात द्या कारण स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सती जाणं हा तिच्या पवित्र धर्मश्रद्धेचा भाग आहे त्याच्या आड येणारी तुम्ही ईस्ट इंडिया कंपनी कोण म्हणजे दीडशे वर्षापूर्वी जो धर्माच्या श्रद्धेचा भाग होता तो दीडशे वर्षानंतर निखालस अंधश्रद्धेचा भाग ठरला ही झाली श्रद्धेची कालसापेक्षता आणि श्रद्धेची व्यक्तिसापेक्षता याचा अर्थ असा की व्यक्ती स्वतः ज्याला श्रद्धास्थान मानते त्याच्याबद्दलची त्याची वागणूक आणि वर्तणूक बनवते म्हणजे आम्हाला एकदा सत्यसाईबाबांची एक, सत्यसाई एक चित्रफित हातामध्ये लागली कल्याणसाई मंडपम नावाच्या एका मंगल कार्यालयाचं उद्घाटन हैदराबादला सत्यसाईबाबांनी केलं त्या उद्घाटनाच्यासाठी त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान पी नरसिंहराव लोकसभेचे सभापती शिवराज पाटील गृहमंत्री शंकरराव चव्हाण हे उपस्थित होते सत्यसाईबाबांचं भाषण संपल्यानंतर त्यांनी ते कल्याणसाई मंडपम बांधण्यासाठी ज्यांचे हातभार लागले त्यांना काही भेटवस्तू द्यायला सुरुवात केली ज्या वेळेला कल्याणसाई मंडपमचं आर्किटेक्चर तयार करणारा आर्किटेक्ट पायऱ्या चढून वर आला पुरस्कार घेण्यासाठी त्यावेळी सत्यसाईबाबांनी आपले मोकळे हात त्याला दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांच्या सेवकाने आणून त्यांच्या हातामध्ये भेटवस्तू दिली ती भेटवस्तू त्याने त्या आर्किटेक्टला दिली आर्किटेक्ट मागं वळला त्याला परत सत्यसाईबाबांनी बोलवलं आधी मोकळे दाखवलेले हात हवेतून फिरवले त्यातून एक सोन्याची सुरेख साखळी काढली आणि ती आर्किटेक्टच्या गळ्यात घातली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरमध्ये बातम्या आल्या यस He is man. He has made it again. करन, ही इज मिरॅकल मॅन ही हॅज मेडिट अगेन की होय सत्यसाईबाबा हे खरोखरच चमत्काराचे अवतार पुरुष आहेत कारण त्यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये चमत्कार करून दाखवला बाबांना हे माहीत नव्हतं की पंतप्रधानांचा कार्यक्रम असल्यामुळे पुढून जसं त्याचं चालू होतं चित्रीकरण तसं मागच्या बाजूनंही चित्रीकरण चालू होतं आणि त्यामुळे सत्यसाईबाबांच्या विश्वासू भक्तांनी ज्या वेळेला त्यांना मुमेंटो आणून दिला त्यावेळेला त्या, त्या मुमेंटोच्या फळीच्या खालून सत्यसाईबाबांच्या हातामध्ये त्यांनी सोन्याची साखळी जी सरकवली त्याचं अतिशय व्यवस्थित चित्रीकरण आपोआप मागच्या बाजूला असलेल्या टी व्हीच्या कॅमेऱ्याने केलेलं होतं हे चित्रीकरण आम्हाला मिळालं आम्ही ते शंकरराव चव्हाण आणि त्यावेळेचे सभापती शिवराज पाटील यांना पाठवलं त्यावेळी शंकरराव चव्हाणांना काही दिवसाने आम्ही सोलापूरला भेटलो ते असं म्हणाले की सत्यसाई बाबा हे देवाचे अवतार आहेत आपोआप त्यांच्या हातामध्ये वस्तू तयार होतात याच्यावर माझी श्रद्धा आहे त्याच्यामुळे मला स्वतःला याबाबत तुमच्याशी चर्चा करायची नाही म्हणजे अडचण काय होती अडचण अशी होते जी मी मगाशी म्हटली की एकाची श्रद्धा असते ती दुसऱ्याची अंधश्रद्धा असते आणि तिसऱ्याची अंधश्रद्धा असते ती चौथ्याची जीवनमरणाची श्रद्धा असते म्हणजे श्रद्धा हा शब्द आपण किती पद्धतीनं वापरतो माझी आईवडिलांच्यावर श्रद्धा आहे माझी देवावर श्रद्धा आहे माझी धर्मावर श्रद्धा आहे माझी चमत्कारावर श्रद्धा आहे मंत्रसामर्थ्यावर श्रद्धा आहे नीतीनं वागणं माणसाचं कल्याण आहे याच्यावर माझी श्रद्धा आहे समतेच्या तत्त्वावर माझी श्रद्धा आहे भारतीय संविधानावर माझी श्रद्धा आहे यापैकी प्रत्येक श्रद्धेचं वेगवेगळं विश्लेषण करता येणं शक्य आहे पण आपल्याकडे ज्या वेळेला श्रद्धा हा शब्द उच्चारला जातो आणि अंधश्रद्धेमध्ये श्रद्धा हा शब्द आहे त्यावेळी बहुसंख्य लोक तो धर्मश्रद्धा या अर्थानेच घेतात पारलौकिकावरची आणि मोक्षावरची श्रद्धा या अर्थानेच घेतात आणि त्या श्रद्धेबद्दल हजारो कीर्तनकारांनी लक्षावधी मंदिरामध्ये कीर्तन करत असताना जे सांगितलेलं असतं की श्रद्धा ठेवा म्हणजे भवसागर तरुण जाल त्यामुळे त्यांना स्वतःच्या श्रद्धेवरचा ती चिकित्सा म्हणजे हल्ला वाटतो म्हणजे त्यांच्या लेखी श्रद्धा काय असते तर्क कुतर्कासी ठाव न लगे सायासी येथे भावची प्रमाणं ठेवा जाणीव गुंडोणं तर्क करायचा नाही कारण तो कुतर्क का आहे ठाव न लगे त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही सायासी म्हणजे परिश्रम करून येथे भावची प्रमाण भावनाचं प्रमाण मानायची आणि जाणीव गुंडाळून ठेवायची अशी जी काही असते ती कधीच श्रद्धा असू शकत नाही ती अंधश्रद्धाच असते त्यामुळे श्रद्धा अंधश्रद्धा काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपण तीन शब्द घेऊ एक शब्द विश्वास दुसरा अंधश्रद्धा तिसरा श्रद्धा विश्वास याचा अर्थ काय मी जर असं म्हटलं की या ध्वनिक्षेपकावर माझी श्रद्धा आहे की माझा आवाज तो तुमच्यापर्यंत पोचवेल या विजेच्या ट्यूबवर माझी श्रद्धा आहे की या हॉलमध्ये ती विजेची ट्यूब प्रकाश देईल माझी अशी श्रद्धा आहे की माझ्या पेनमधून शाही कागदावर उमटेल तर ही वाक्य बरोबर आहेत का तुम्हाला हे माहीत आहे की जर हॉलचा विद्युत पुरवठा खंडित झालेला असेल आणि पर्यायी विजेची काही सोय नसेल तर माझी कितीही श्रद्धा ध्वनिक्षेपकावर असली किंवा विजेच्या ट्यूबवर असली तरी ना त्या ध्वनिक्षेपकामधनं आवाज येणार ना त्या विजेच्या ट्यूबमधनं प्रकाश येणार त्याच्यामुळे ज्या ठिकाणी आपण श्रद्धा शब्द वापरतो खर तर आपल्याला विश्वास म्हणायचा असतो ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव वादातीतपणे सिद्ध असतो त्याला आपण विश्वास म्हणतो दोन गुणिले दोन चार होतात पेनमध्ये शाई असेल तर अक्षर कागदावर उमटतात पोलिओची लोस घेतल्यानंतर पोलिओ होत नाही हे सगळे विश्वास आहेत आणि दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा म्हणजे काय मध्यंतरी आमच्याकडे पुरंदर तालुक्यामधली एक केस आलेली होती दोन जावाजावा होत्या थोरल्या जावेच्या घरामध्ये काही बरं चाललेलं नव्हतं घरामध्ये पैसा टिकत नव्हता सारखा आजार पण येत होतं भांडणं चालू होती कुणीतरी असं सांगितलं की धाकट्या जावेने तुझ्यावर करणी केलेली आहे धाकट्या जावेला ते म्हणले तू करणी केलेली आहेस तू करणी परत घे आणि ते काही धाकटी जाव हातापाया पडून सांगायला लागली की असं काही करणी नसते अशी करणी करता येत नाही मी करणी केलेलीच नाही आहे शेवटी ते गेले उरळी कांचनच्या एका देवरुषाकडे त्या देवरुषांनी देवाला कौल लावला आणि देवाने कौल असा दिला की होय धाकट्या जावेनी करणी केलेली आहे तरी धाकटी जाऊ हातापाया पडून नाही नाही म्हणायला लागली त्यावेळी त्या, त्या देवरुषाच्या अंगात आलं आणि अंगात आलेला देव असं म्हणाला की जर धाकटी जाऊ खऱ्याची असल आणि जर तिने करणी केलेली नसल तर माझ्यासमोर उकळत्या तेलामध्ये हात घालून तिने त्यातलं नाणं बाहेर काढावं जर तिचा हात भाजला नाही तर तिने करणी केली नाही ती खऱ्याची आहे असं मानलं जाईल याचा अर्थ असा की कार्यकारण भावाचा प्रभाव असतो त्या ठिकाणी आपण विश्वास म्हणतो आणि कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव असतो त्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो मग श्रद्धा म्हणजे काय तर जी गोष्ट आहे किंवा नाही याचा पुरेशी खात्री नाही पुरेसा पुरावा नाही ती गोष्ट आहे असं मानणं आणि त्याप्रमाणे स्वत कृतिशील बनणं याचा अर्थ श्रद्धा जी बाब तपशिलामध्ये आपण थोड्या वेळाने बघणार आहोत नेहमीच असा एक शब्द वापरला जातो की श्रद्धा कधीच आंधळी नसते पण म्हणजे काय आपण आपलं परिचितामधलं एक उदाहरण घेऊ आपण प्रत्येकजण असं म्हणतो की आमच्या फॅमिली डॉक्टरच्या हातगुणावर माझी श्रद्धा आहे याचा अर्थ असा की माझ्या घरी मूल आजारी पडतं मी त्या डॉक्टरकडे नेतो डॉक्टर त्याला औषध देतो ते बरं होतं असं बऱ्याच वेळेला घडतं आणि मग आपल्याला त्या डॉक्टरच्या हातगुणावर श्रद्धा बसते समजा तुमचं मूल आजारी पडलं तुम्ही त्या डॉक्टरकडे नेलं त्यांनी औषध दिलं ते बरं झालं नाही त्याला दुसऱ्या डॉक्टरला दाखवायला लागलं पुन्हा दोन महिन्याने मूल आजारी पडलं डॉक्टरच्या हातगुणामुळे तुम्ही त्याच्याकडे नेलं त्याने औषध दिलं ते बरं झालं नाही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं सहा महिन्यांनी पुन्हा मूल आजारी पडलं पुन्हा त्या डॉक्टरच्या हातगुणावरच्या श्रद्धेने तुम्ही ने त्याच्याकडे नेलं ते बरं झालं नाही त्याला महानगरामधल्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागलं चौथ्या वेळेला तुमचं मूल आजारी पडेल त्यावेळेला तुम्ही त्या डॉक्टरकडे घेऊन जाल का जाणार नाही मग त्या डॉक्टरच्या हातगुणावर असलेल्या तुमच्या श्रद्धेचं काय झालं तुम्ही असा विचार केला की पूर्वी ज्या ज्या वेळेला माझं आजारी मूल मी या डॉक्टरकडे घेऊन येत होतो त्या त्या वेळेला त्याने दिलेल्या औषधांनी ते बरं होत होतं गेल्या एक नवे दोन नवे तीन वेळचा अनुभव असा आहे की ते मूल बरं झालेलं नाही याचा अर्थ असा की मी आता दुसऱ्या डॉक्टरकडे यापुढं माझं लहान मूल आजारी पडल्यानंतर न्यायला पाहिजे तुमच्या पूर्वीच्या डॉक्टरच्या हातगुणाला प्रत्यक्षामध्ये हातगुणाने तुमचा मुलगा बरा होत नसताना जर तुम्ही त्याच्याकडेच परत परत तुमच्या मुलाला नेत राहिला तर ती श्रद्धा होईल का अंधश्रद्धा होईल तर आपल्यापैकी प्रत्येकजण सांगू शकेल की ती निश्चितपणे अंधश्रद्धाचं होईल म्हणजे या ठिकाणी काय झालं आपल्या लक्षात आलं का की उपलब्ध वस्तुस्थितीला अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या साह्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला श्रद्धा म्हणतात जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात वस्तुस्थिती अशी की माझं मूल आजारी पडलेलं आहे अनुभव असा की अमक्या अमक्या डॉक्टरकडे नेलं की ते बरं होतं ज्ञान असं की एक वेळा दोन वेळा तीन वेळेला ते बरं झालं नाही निष्कर्ष असा की मी आता माझा डॉक्टर बदलला पाहिजे याचा अर्थ असा की मी डॉक्टरवर माझी श्रद्धा आहे म्हणतो तरी देखील ती श्रद्धा तपासण्याची माझी तयारी असते कारण ती जर मी तपासली नाही तर माझा योग्य व्यवहार शक्य नसतो मग इतकी साधी गोष्ट जर असेल तर श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्यासाठी वेगळी चळवळ चालवण्याची गरज काय होती ती गरज असते याचं कारण ही जी श्रद्धा असते ती शब्दप्रामाण्यावर असते ती ग्रंथप्रामाण्यावर असते व्यक्ती श्रद्धेची चिकित्सा करत नाही आणि इतरांनी चिकित्सा केलेली त्याला चालत नाही शब्दप्रामाण्य याचा अर्थ काय शब्दप्रामाण्य याचा अर्थ जो शब्द महापुरुषांनी तत्ववेत्यांनी किंवा आणखी कोणीतरी सांगून ठेवलेला आहे तोच खरा आहे असं मानायचं म्हणजे युरोपमध्ये अनेक शतक असं मानलं जायचं की अरिस्टॉटल इज द मास्टर ऑफ ऑल हू नोज म्हणजे सगळा जो काही ज्ञानाचा मक्ता आहे तो अरिस्टॉटलच्या वचनापासून सुरू होतो अरिस्टॉटलने असं लिहून ठेवलेलं होतं की बायकांना पुरुषापेक्षा कमी आणी दात असतात आणि चार शतकं युरोपमध्ये हे शिकवत होते स्वतःला अरिस्टॉटलला दोन बायका होत्या पण त्यांनी कधीही बायकोचे दात मोजून बघितले नाहीत हे झालं शब्द प्रामाण्य किंवा गॅलिलिओनी ज्या वेळेला दाखवायला सुरुवात केली दुर्बिणीमधनं बघा की गुरुला तीन उपग्रह आहेत जसा चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे त्यावेळेला त्याला लोक म्हणाले की आम्हाला माहीत आहे तू दुर्बिणीच्या काचेवर तीन डाग ठेवलेले आहेस आणि त्यांना तू उपग्रह म्हणून दाखवतो आहेस गॅलिलिओ म्हणला तुम्ही दुर्बिणीची काचं पुसून बघा ते म्हणले तुझ्या डोळ्यामध्ये बिघाड झाला असेल त्यामुळे तुला ते तीन उपग्रह दिसत असतील गॅलिलिओ म्हणले की तुम्ही बघा तुम्हाला दिसतंय की नाही ते म्हणाले आमची आमच्या गुरुच्या ज्ञानावर एवढी श्रद्धा आहे की आम्हाला ते बघण्याची गरज वाटत नाही गॅलिलिओ म्हणला पण मला तर ते दिसत आहेत ते म्हणाले याचा अर्थ एवढाच की तुझ्या डोळ्यामध्ये बिघाड झालेला नसेल तर तुझ्या मेंदूमध्ये बिघाड झालेला आहे त्याच्यामुळे असं शब्दप्रामाण्य की जे शब्दप्रामाण्य तपासायचीच आपली तयारी नसते जसं सत्यसाईबाबा चमत्कार करत आणि म्हणत मी परमेश्वराचा अवतार आहे आणि त्यामुळे हे चमत्कार ही एक अत्यंत साधी किरकोळ अशी सिद्धी आहे कारण प्रत्यक्ष परमेश्वराला काहीच अशक्य नसतं आणि त्याच्यावर या देशातल्या बड्याबड्या शास्त्रज्ञांच्यापासून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्यापर्यंत अनेकांनी विश्वास ठेवला याला म्हणायचं शब्द प्रामाण्य ग्रंथप्रामाण्य म्हणजे काय मला एकदा जालन्याकडच्या साखर कारखान्यातल्या एका अधिकाऱ्याचं पत्र आलं त्यांनी असं लिहिलं होतं की डॉक्टर मी तुमच्या विचाराचा आहे मी तुमची पुस्तकं वाचलेली आहेत आणि मी असं सांगतो की जगात भूत कुठंच नसतं ते तुमच्या आमच्या मनात असतं आणि परवा माझ्या काही अधिकारी मित्रांनी मला असं विचारलं की अहो अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही जर याचं नियमाने पठण कराल तर तुम्हाला अनेक फायदे तर मिळतीलच परंतु त्याच्याबरोबर तुमची भूतबाधा देखील टळेल आता ज्ञानेश्वर जर म्हणतात की भूतबाधा टळेल तर याचा अर्थ भूतबाधा असली पाहिजे आणि जर भूतबाधा असली पाहिजे तर भूत असलं पाहिजे मग दाभोलकर म्हणतात जगात भूत नाही ज्ञानेश्वर म्हणतात जगात भूत आहे शहाणे कोण दाभोलकर का ज्ञानेश्वर आता या प्रश्नाचं उत्तर मी देखील निश्चितपणे असं देईल की ज्ञानेश्वर की ज्यांच्या अलौकिक प्रतिभेच्या प्रसंगालाही मी पुरणार नाही मग तरी देखील मी भूत नाही हे एवढं ठामपणे कसं काय म्हणतो एक उदाहरण घेऊया जत्रा यात्रेमध्ये कोंडाळ रस्त्यावर झालेलं असतं आत कोंडाळ्यामध्ये काय चाललं आहे ते लोक बघत असतात एक तीस पस्तीस वर्षाचा माणूस आपल्या चार वर्षाच्या मुलाला घेऊन चाललेला असतो मुलाला फार इच्छा होती की ह्या कोंडाळ्यामध्ये काय आहे तो बाबांना म्हणतो बाबा काय आहे बघावो बाबा, बाबा टाचा वर उंचावून उन बघतात पण त्यांना काय चाललेलं आहे ते दिसत नाही शेवटी त्या मुलाला ते स्वतःच्या खांद्यावर बसवतात खांद्यावर बसवल्यानंतर हो मुलाला ते दिसायला लागतं मग मुलगा बाबांना सांगायला लागतो की अहो इथं खूप मजा आहे इथं एक गारुडी आहे त्याच्याकडे एक नाग आहे त्याच्याकडे एक मुंगूस आहे तो आता मुंगसाची आणि नागाची लढाई लावणार आहे वगैरे 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 आता वडील त्याला असं म्हणू शकतात की मिल एका चौतीस वर्षाचा आहे मला काहीच दिसत नाही तू नुसता चार वर्षाचा आहेस आणि तू मला शहाणपण शिकवतो आहेस आणि काय आहे ते सांगतोस वे आता ही गोष्ट खरीच आहे की वडील चौतीस वर्षाचे आहेत आणि तो चार वर्षाचा आहे पण हीही गोष्ट खरी आहे की त्याला जे दिसतंय ते वडिलांना दिसत नाही याच्यामागं तिसरी आणखी एक गोष्ट खरी आहे की त्याला दिसतंय कारण तो वडिलांच्या खांद्यावर बसलेला आहे त्यामुळे सातशे वर्षाच्या ज्ञानाची शिडी करून मी जर ज्ञानेश्वरांच्या खांद्यावर बसलेलो असेन तर माणसाचं मन म्हणजे काय याचं माझं आकलन अधिक योग्य असण्याची शक्यता आहे त्यामुळे मला त्या ग्रंथाचं प्रामाण्य मानण्याची गरज नाही आणि तिसरा भाग म्हणजे श्रद्धेची चिकित्सा केलेली माणसाला चालत नाही तो स्वतः ती करत नाही दुसऱ्याला तो करू देत नाही म्हणजे आपल्याला माहित असेल की मुस्लिम समाजामध्ये जर नवऱ्याने तीन वेळेला तोंडी असं उच्चारलं आपल्या बायकोच्या समोर भले फोनवरनं जरी तिला सांगितलं तरी चालतं की तल्लाक दिया तल्लाक दिया तल्लाक दिया तर तल्लाक दियाच आणि त्याच्यानंतर पतीपत्नींचं त्याचं नातं संपुष्टात येतं पत्नीला घटस्फोट दिला जातो पण घटस्फोटाच्या नंतर तिला पोटगी देण्याचा अधिकार पोटगी मागण्याचा अधिकार त्या बाईला होता जो भारताच्या एकशे पंचवीसाव्या क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे होता पण मुस्लिम मुल्लामौलवी काय म्हणाले ते म्हणाले अहो हिंदूंच्यामध्ये लग्न हा संस्कार आहे आणि मुसलमानांच्यामध्ये लग्न हा करार आहे हिंदूंच्यामध्ये जन्मोजन्मी सात जन्मी कसा का असे ना दारू पिऊन लाथाका घाले ना पण हाच नवरा पाहिजे असं मानलं जातं आमच्याकडे नवरा आणि बायकोचा लग्न हा एक करार आहे जसा घरमालक आणि भाडेकरूंचा असतो तसा घरमालक भाडेकरूला म्हणू शकतो मी तुला काढलं आणि भाडेकरू घरमालकाला म्हणू शकतो की मी तुला सोडलं घरमालक दुसरा भाडेकरू ठेवू शकतो भाडेकरू दुसरा घरमालक बघू शकतो त्याच पद्धतीनं आमच्याकडे पत्नीला तलाक देता येतो हा आमच्या धर्माची कायदेशीर तरतूद आहे त्याच्यामुळे आम्हाला पोटगीचा कायदा लागू होता कामा नये हा युक्तिवाद राजीव गांधींनी ऐकला पाच कोटी मुसलमान भगिनींचा पोटगीचा अधिकार काढून घेतला गेला आमच्यासारखे काही लोक म्हणाले की अहो हे बरोबर नाही आहे आम्ही याची चिकित्सा करू ते असं म्हणाले खबरदार तुम्ही याची चिकित्सा करू शकणार नाही कारण हा इस्लामच्या धर्मग्रंथाच्या आदेशाचा भाग आहे आम्ही असं म्हटलं की आम्ही जर करू शकत नसो तर मुस्लिम मौलवीनी करावं कारण स्त्रीवरच्या अन्यायाचा प्रश्न आहे ते म्हणले आम्ही याची चिकित्सा करणार नाही तुम्हालाही चिकित्सा करू देणार नाही आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात घडलं ते एवढंच की पाच कोटी मुस्लिम भगिनींना तलाख मिळाल्यानंतर पोटगे मिळण्याचा जो हक्क होता तो एका कायदेशीर फटकार्याने नाहीसा झाला याचा अर्थ असा की आपण जरी म्हणत असलो की चिकित्सा करायला पाहिजे तरी शब्दप्रामाण्य ग्रंथप्रामाण्य आणि मी चिकित्सा करणार नाही आणि इतरांना करू देणार नाही या भूमिकेच्यामुळे प्रत्यक्षामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा याची चर्चाच होत नाही आणि अंधश्रद्धा कायम राहतात आता कोणीतरी असं विचारू शकेल की तुमचा चिकित्सेचा एवढा आग्रह का याचं उत्तर साधा आहे की मानवी प्रगतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे माणसाला हे माहीत नव्हतं की धुहाधार पाऊस का कोसळतो माणसाला हे माहीत नव्हतं की विद्युल्लता लख्खन का चमकते माणसाला हे माहीत नव्हतं की जंगलच्या जंगल बेचराग करत जाणारी आग लागते कशी आणि थांबते कशी आणि माणसाने असं मानलं होतं की ही पंचमहाभूत आहेत आणि त्यांच्यावर आपलं जीवन अवलंबून आहे कधीतरी माणसाला हे कळलं की ही पंचमहाभूतं नाहीत ही पंचमहादेवता नाहीत तर लागणारी आग हा घर्षणातनं निर्माण होणारा एक साधा शास्त्रीय सिद्धांत आहे ज्याच्यामुळे माणसाचं जीवन आरपार बदलून गेलं त्याला स्वतःचं अन्न शिजवता यायला लागलं त्याला रात्रीच्या वेळेला दिसायला लागलं त्याला हिंस्त्र श्वापदापासून स्वतःचा बचाव करता यायला लागला त्याच्यामुळे मानवी प्रगतीचा इतिहास हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे जर अग्नीला महादेवताच तो मानत राहिला असता तर कदाचित मानवी प्रगतीचा इतिहासच निर्माण झाला नसता किंवा पृथ्वी हीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे हे अनेक शतक शिकावलं गेलं आणि नंतर आपल्याला असं कळलं की पृथ्वी काही विश्वाच्या केंद्रस्थानी वगैरे नाही आहे सूर्य हा जो तारा आहे हा आपल्या सूर्यकुल्याच्या केंद्रस्थानी आहे आणि संपूर्ण आपल्या आकाशगंगेमध्ये सूर्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचे दोनशे अब्ज एवढे तारे आहेत आणि अशा एक हजार कोटी आकाशगंगा या विश्वामध्ये आहेत हे आपल्याला कळल्यानंतरच सगळ्या अवकाशशास्त्राची प्रगती होऊ शकली किंवा माणसाची निर्मिती ही आकाशातल्या बापाचा खास विशेष आनंदाचा साफल्याचा भाग म्हणून झालेली नाही ती उत्क्रांतीच्या टप्प्यावर घडून आलेली गोष्ट आहे यामुळे माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन आरपार बदलला आणि हा श्रद्धा अंधश्रद्धेचा जो मामला आहे तो मूल्यधारणेच्या संदर्भात देखील होता म्हणजे राजा हा देवाचा अंश आहे आणि त्यामुळे पावसाने झोडपलं आणि राजाने मारलं तर जायचं कोणाकडे असं या देशामध्ये शतकानुशतक मानण्यात आलं ज्या वेळेला राजा हा देवाचा अंश आहे ही श्रद्धा तपासली लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेला मग हे लक्षात आलं की राजाला देखील तेच कायदे लागू होतात की जे कायदे आज सर्वसामान्य माणसाला लागू आहेत म्हणजे एका बाजूला चिकित्सेचा आग्रह धरल्यामुळे मानवी समूहाची प्रगती होते आणि दुसऱ्या बाजूला शब्दप्रामाण्य ग्रंथप्रामाण्य आणि अचिकित्सक वृत्ती यामुळे माणसं हा आग्रह धरू शकत नाहीत अशा पेचामध्ये देखील अनेक अंधश्रद्धा जातात कुठल्या अंधश्रद्धा जातात अज्ञानावर आधारित अंधश्रद्धा जातात अमानुष अंधश्रद्धा जातात अघोरी अंधश्रद्धा जातात गतिमान समाज जीवनामध्ये न टिकणाऱ्या अंधश्रद्धा जातात आणि समाजसुधारकांच्या प्रयत्नामधनं काही अंधश्रद्धा नष्ट होतात अज्ञानावर आधारित अंधश्रद्धा म्हणजे काय अवघ्या शंभर वर्षापूर्वी भारतामध्ये अशी स्थिती होती की बाईच्या तोंडावर फोड यायचे बाईला ताप यायचा ताप जायचा तोंडावरचे फोड जायचे परंतु ते जात असताना तोंडावर व्रण ठेवून जायचे आणि ठोक्याच्या तपेल्यासारखा बाईचा चेहरा दिसायचा आणि मग लोक असं म्हणायचे की देवीचा कोप झाला आणि बाईचा सुंदर चेहरा त्या कोपामुळे विद्रूप झाला आता कोणी जर असं म्हणलं की देवीचा रोगी कळवा आणि एक कोटी रुपये मिळवा आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देवीचा रोगी मिळणार नाही कारण देवीचा रोग हा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातो आणि जगामधल्या सर्व माणसांना आता देवीच्या रोगापासून मुक्त केलेलं असल्यामुळे देवीचा रोग पुन्हा निर्माण होणं शक्य नाही स्वाभाविकपणे त्याच्यावर अवलंबून असलेली जी अंधश्रद्धा आहे की देवीच्या कोपामुळे हा रोग झाला ती देखील आपोआप गळून पडते म्हणजे देवीचा रोग ही अज्ञानावर आधारित असलेली अंधश्रद्धा अज्ञान गेलं विज्ञान आलं आणि त्याच्यामुळे बदलली दुसरी बाब म्हणजे अमानुष म्हणजे आजही आपल्याला असं दिसेल की मुलीला लहानपणी तेल पाणी वेणीफणी नसते त्यामुळे तिचे केस केसामध्ये गुंतत जातात कधीतरी कोणीतरी एखादा जोगता किंवा जोगतीण किंवा भाविक असं म्हणतो की अरे या मुलाच्या किंवा मुलीच्या केसामध्ये जट आलेली आहे प्रत्यक्षामध्ये स्वच्छता न ठेवल्यामुळे झालेल्या तुटलेल्या केसाचा तो गुंता असतो ती जट ही देवाची आहे मानली जाते यल्लम्मा देवीची आहे असं मानली जाती, त्या त्या हलु हलु त्या त्या जाते त्या मुलाची किंवा मुलीची शाळा सुटते त्या जटेवर हळद कुंकू वाहणं सुरू होतं हळूहळू त्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगात यायला लागतं त्याच्यानंतर शुक्रवारी सात घरं तो मागायला लागतो आणि नंतर ती मुलगी सोंदत्तीच्या डोंगरावर जाते तिचं देवाशी लग्न लागतं आणि प्रत्यक्षामध्ये देवाशी लग्न लागतं याचा अर्थ एकतर ती गावातल्या टग्यांची धन बनते नाहीतर मुंबईच्या वेश्यावस्तीमध्ये विकली जाते हे अमानुष आहे हे मानुष नाही ही गोष्ट पूर्णपणे बंद झालेली नाही पण एकोणीसशे चौतीस सालचा सा जो देवदाशी प्रिव्हेंशन ॲक्ट होता तो जादूटोणाविरोधी कायद्याला विरोध करणाऱ्या सरकारने देखील तो कायदा अधिक कडक केला आणि आता तुम्ही केवळ मुलगी देवीला वाहणं किंवा देवाला वाहणं एवढाच गुन्हा नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असणारं ते कृत्य करणारे हे सगळेच जण गुन्हेगार मानता येतात कारण अमानुष असलेली अंधश्रद्धा समाजाला मान्य नाही तिसरी गोष्ट म्हणजे अघोरी अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देवळाच्या कळसावरनं खाली झोळीमध्ये मुलं टाकण्याची प्रथा होती अजून काही प्रमाणामध्ये आहे सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्याने याबाबत खटले दाखल केले की मुलांची हक्काची जी सनद दोन हजार पाच साली युनोने तयार केलेली आहे त्याला अनुसरून जो कायदा झालेला आहे त्याच्याशी विसंगत आहे आणि स्वाभाविकपणे एकदा कायद्याचा बडगा बसल्यानंतर या अघोरी अंधश्रद्धा बंद झाल्या चौथी बाब म्हणजे गतिमान समाज जीवनाची अवघ्या काही दशकापूर्वी महाराष्ट्रामध्ये रोटीबंदी होती स्पर्शबंदी होती बेटीबंदी होती म्हणजे ज्याला जा कथित खालच्या जातीचा माणूस मानला जात असे त्याने वापरलेल्या थाळीमधून दुसरी माणसं अन्न खात नसत त्याचा स्पर्श त्याज्य मानत असत आणि विवाहसंबंधाचा तर प्रश्नच निर्माण होत नव्हता आता प्रवास इतका मुबलक झालेला आहे गर्दी इतकी उदंड झालेली आहे की आपण गर्दीमध्ये घुसत असताना ज्याच्याबरोबर आपलं अंग घासलं जातं तो कुठल्या जातीचा आहे हे बघणं सर्वस्वी अशक्य आहे त्यामुळे स्पर्शबंदी गळून पडली त्याच्यानंतर आपण हॉटेलमध्ये ज्या थाळीमध्ये खातोय त्या थाळीमध्ये आधी कोणी खाल्लेलं आहे हे कळणं सर्वस्वी अशक्य बनलं त्याच्यामुळे रोटीबंदी गळून पडली पण बेटीबंदी मात्र अजूनही शिल्लक आहे कारण अजूनही मोठ्या प्रमाणात लोक आपल्या कथित जातीचं पावित्र्य जपून आहेत त्यामुळे गतिमान समाज जीवनामध्ये रोटीबंदी आणि स्पर्शबंदी गळून पडली जर खरोखरच जगाचं एका खेड्यामध्ये रूपांतर झालं तर काही दशकांच्या नंतर आपल्याला असं दिसेल की बेटीबंदी देखील गळून पडायला लागलेली आहे त्यामुळे गतिमान समाज जीवनामुळे काही अंधश्रद्धा जातात आणि पाचवी गोष्ट म्हणजे समाज सुधारक ज्या अंधश्रद्धांच्या विरोधामध्ये प्रयत्न करतात त्या जातात आणि त्या गेलेल्या कायमही राहतात म्हणजे मधी असा एक प्रश्न झाला की एक सुस्वरूप देखणी तरुण मुलगी तिचा नवरा अगदी अचानकपणे तिच्या तरुणपणीच मरण पावला तिला अतिशय सुरेख असा विपुल केशसंभार होता नवऱ्याला तो खूप आवडायचा त्यामुळे ती असं म्हणाली की आता मला या केशसंभाराची काहीही गरज नाही उपयोग नाही त्यामुळे मी आता माझं पूर्ण केशवपन करणार आता खरं म्हटलं तर पुरुष जर केशवपन करत असेल तर काय काय शक्यता असतात एक शक्यता अशी असते की घरामध्ये काही दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून केशवपन केलं दुसरी शक्यता अशी असते की तिरुपतीच्या बालाजीला जाऊन आला आणि तिथं केस दिली तिसरी शक्यता अशी असते की त्याच्या आवडत्या हिरोने कदाचित तुळतुळीत गोटा केलेला आहे म्हणून त्यांनी केस ओपन केलं त्यामुळे केस त्याचे असतात ते ठेवायचे का काढायचे हा त्याचा प्रश्न असतो त्या पद्धतीनं ही बाई म्हणाली की केस माझे आहेत आणि ते ठेवायचे काढायचे हा माझा निर्णय आहे तुम्ही याला विरोध का करता त्याला विरोध यासाठी करायला पाहिजे की कल्पना काय आहे की माझं जे सगळं सौंदर्य होतं हे सगळं माझं सौंदर्य ही माझ्या नवऱ्याची ठेव होती आणि माझ्या नवऱ्याला जो माझा विपुलकेश संभार आवडत होता माझा नवरा मेल्यानंतर स्वाभाविकच पण तो निरर्थक ठरलेला आहे आणि त्यामुळे सुस्वरूप राहण्याचा मला अधिकार नाही मी आता कृपता प्राप्त करून घेतली पाहिजे याच्यामध्ये भले नवऱ्यावरचं प्रेम असेल पण याच्यामध्ये स्व किंवा आत्मप्रतिष्ठा गमावण्याचा धोका आहे की मी व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहे असं व्हायला नको होतं की माझ्या पतीचं निधन व्हावं पण माझ्या पतीचं निधन जरी झालं तरी व्यक्ती म्हणून माझं जे काही स्वातंत्र्य आहे जे स्वत्व आहे त्याची जोपासना व्हायला पाहिजे आणि जर अशाही परिस्थितीत मी केशवपनं केलं तर महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांची चळवळ मी पन्नास साठ वर्ष मागं नेली असा त्याचा अर्थ होईल त्यामुळे मी आपल्याला असं म्हटलं की अज्ञानावर आधारित असलेल्या अंधश्रद्धा अमानुष अंधश्रद्धा गतिमान समाज जीवनापुढं न टिकणाऱ्या अंधश्रद्धा अघोरी अंधश्रद्धा आणि समाजसुधारकांच्या प्रयत्नांनी नष्ट झालेल्या अंधश्रद्धा या अंधश्रद्धा जातात ज्या अंधश्रद्धा उरतात आणि राहतात तो अधिक गंभीर खोलात जाऊन समजून घेण्याचा भाग आहे म्हणजे एकदा मला सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर असं म्हणले होते की नरेंद्र तुला असं वाटत नाही का माणसं अंधश्रद्धा असतात कारण अंधश्रद्धा असणं ही त्यांची गरज असते हे वाक्य जरा आपण नीट समजावून घेतलं पाहिजे माणसं जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरे जात असतात कधीतरी घरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अरिष्ट येतं घरातला पैसा जातो कधीतरी अतिशय जवळच्या माणसाचा अचानक अपघाती मृत्यू होतो कधीतरी कुणाला तरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आजार पण येतं ठरलेलं मुलीचं लग्न अनपेक्षितपणे मोडतं अशा अपयशाने माणूस ज्या वेळेला खचून जातो त्यावेळेला स्वतःचं मन सावरण्यासाठी तो अंधश्रद्धेला जवळ करतो तो हे जे करतो हे योग्य नाही आहे म्हणजे जर आईला कॅन्सर झालेला आहे उपाय सगळे संपलेले आहेत उपचार करून झालेले आहेत आणि कोणी माणूस आता अन्य काही उपचार नाहीच राहिले म्हणून जर तिला अंगारा लावत असेल तर ते योग्य नाही पण क्षम्य आहे त्याच्यामुळे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये नेहमी एक वाक्य कार्यकर्त्यांना सांगतो ते असं की अंधश्रद्धा निर्मूलनाच्यासाठी क्रोधापेक्षा करुण्याची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे माणसांना अंधश्रद्धेची गरज असते म्हणजे काय म्हणजे आपण असं लक्षात घेऊया की एक हिरो होंडा गाडी आहे आणि हिरो होंडा गाडी ही चांगली आहे ती चांगली आहे याचा अर्थ असा की तिचे सगळे भाग चांगले आहेत आणि त्या भागाची झालेली जुळणी चांगली आहे माणूस चांगला आहे याचा अर्थ असा त्याला मिळालेला अनुवंशिक वारसा चांगला आहे आणि समाजामध्ये झालेली त्याची जडणघडण चांगली आहे पण हिरो होंडाची गाडी कितीही चांगली असली तरी तिला शॉक ऑब्सॉर्बर असतो कारण ज्या रस्त्यावरनं ती जाणार ते रस्ते चांगले नसतात त्याच्यामुळे चा त्या गाडीला शॉक ऑब्सॉर्बर असला पाहिजे कारण त्या गाडीवर मी बसणार असतो आणि रस्त्यावरच्या खड्ड्याचा जो धक्का गाडीला बसेल तो माझ्या पाठीला बसला तर मला इजा होण्याची शक्यता असती तसं घडू नये म्हणून गाडीला शॉक ऑबझॉर्बर बसवलेले असतात माणसं अंधश्रद्धेचे शॉक ऑब्सॉर्बर आपल्याला स्वतःच्या जीवनवाटेवर जे वेगवेगळ्या स्वरूपाचे धोके संभवतात खड्डे असतात त्याची इजा होऊ नये म्हणून बसवत असतात म्हणजे मी असं उदाहरण देतो की समजा खेडेगावामध्ये राहणारा माणूस आहे डॉक्टरने असं सांगितलेलं आहे की तुमची आजारी आई ही काही सकाळची वेळ आता बघू शकणार नाही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या शेजारच्या गावामध्ये त्याची बहीण राहते तर तो जाईल आणि बहिणीला भेटायला घेऊन येईल आता याच्यामध्ये काही विशेष नाही पण अडचण अशी आहे की बहिणीला शेजारच्या गावामध्ये आणायला जात असताना वेळ रात्रीची आहे दिवस अमावास्येचा आहे आणि त्या गावाकडे जाण्याचा रस्ता हा स्मशानामधनं जातो अशा वेळेला स्मशानामध्ये भूतं असतात रात्रीच्या वेळी आणि अमावस्येला तर असतातच असतात असं ज्याची ठाम अंधश्रद्धा आहे तो असं म्हणू शकत नाही की मी काय आत्ता तिला आणायला जाऊ शकत नाही कारण मलाच कदाचित भूत झपाटेल त्यामुळे त्याला तर तिला आणायला जावंच लागतं मग तो काय करतो तो धीर एकवटतो तो रस्त्याला लागतो स्मशानातनं जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ जा तो येतो स्मशानामध्ये तो, स्मशाना तो पाय टाकतो आणि तो मनातल्या मनात राम 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 म्हणायला लागतो ज्या वेळेला तो बहिणीच्या गावी जातो बहिणीला बरोबर घेतो आणि दोघंही ज्या वेळेला परत त्या रस्त्याने येतात पुन्हा त्यांना ज्यावेळी स्मशान लागतं त्यावेळी दोघंही राम राम म्हणतात राम 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 याचा अर्थ असा की अमावास्येच्या दिवशी स्मशानामधून जाताना भूताच्या भीतीनं तुटू पाहणारं स्वतःचं मन अंधश्रद्धेचा शॉक ॲब्सॉर्बर लावून ते वाचवतात मी मगाशी म्हटलं तसं ही गोष्ट योग्य नव्हे पण ही गोष्ट क्षम्य आहे त्यामुळे माणसं अंधश्रद्धेचा आधार घेतात हे समजून घेता येतं पण माणसं अंधश्रद्धेचा आहारी जातात ही गोष्ट त्यांचं स्वतंत्र व्यक्तिमत्वच नष्ट करतं स्मशानातनं रात्री बारा वाजता अमावस्येला जाताना तुम्ही रामराम म्हटलं तर समजू शकतो परंतु तुम्ही जर रोज रस्ता ओलांडताना तसंच करायला लागला आणि जर तुम्ही साहेबाने आपल्या केबिनमध्ये बोलवल्यानंतर रामराम म्हणत त्याच्याकडे जायला लागला तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहात जे टाळायला पाहिजे याचा अर्थ असा की विश्वास याचा अर्थ विचाराला प्राधान्य भावनेला स्थान नाही अंधश्रद्धा याचा अर्थ विचाराला डावलून केलेली भावनेची गुंतवणूक म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं विश्वास याचा अर्थ कार्यकारण भावाचा प्रभाव अंधश्रद्धा याचा अर्थ कार्यकारण भावाचा अभाव आणि शोषणाचा प्रभाव पण ही व्याख्या विस्तारित करून आपण समजून घेतली पाहिजे अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारण भावाचा अभाव आणि पावित्र्य लाभल्याने ज्यातून मानसिक गुलामगिरी चं शोषण निर्माण झालेलं आहे त्याचा प्रभाव त्याच्यामुळे ही जी अंधश्रद्धा असते ही अंधश्रद्धा नुसतीच मानसिक गुलामी नसते तर त्या गुलामीमध्ये तिला पावित्र्य वाटत असतं संबंधित व्यक्तीला म्हणजे आजही परिस्थिती अशी आहे की देखील जी रोज देवाची पूजा भक्तिभावाने करते आणि तिने करावा तिला तो अधिकार आहे ती मासिक पाळीमध्ये स्वतःला अपवित्र समजते आणि देवाची पूजा करत नाही स्वतःच्या घरी मंगलकार्य किंवा धार्मिक कार्य असेल तर डॉक्टरकडे येते आणि पाळी आधी येण्याची किंवा नंतर येण्याची गोळी घेते लक्षात घ्या जसे डोळ्यामधनं आसू येतात जशी तोंडामध्ये लाळ असती त्याच पद्धतीनं काही विशिष्ट जीवनप्रवाहांमधल्या वर्षामध्ये बाईला मासिक पाळी तयार होते मासिक पाळी याचा अर्थ स्त्रीला मातृत्वाच्या मांगल्याकडे नेणारा शारीरिक वर म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयाची अंतस्त्वचा ही गर्भधारणेच्या नंतर गर्भाचं पालनपोषण करण्यासाठी तयार होते आणि त्या विशिष्ट कालावधीमध्ये जर गर्भधारणा झाली नाही तर ती अंतस्त्वचा बाहेर फेकली जाते इतकी साधी वैज्ञानिक क्रिया मासिक पाळीच्या मागा आहे विनोबाने एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माणसाची शरीरं ही मलमूत्राची गटार आहेत आणि ही गोष्ट खरी आहे कारण आपण रोज मलमूत्र विसर्जन करतो पण रोज शरीरामधलं मलमूत्र विसर्जन करणारा पुजारी स्वतःला अत्यंत पवित्र मानतो आणि रोज देवाची पूजा तो करू शकतो परंतु जो निसर्गधर्म प्राप्त झालेला आहे त्या निसर्ग धर्मामध्ये स्त्री स्वतःला अपवित्र मानते आणि देवाची पूजा करत नाही आणि एका स्त्रीरोगतज्ज्ञ बाईला की ज्या माझ्या क्लासमेट होत्या त्यांना मी एकदा असं विचारलं की हा तर तुमच्या व्यवसायाचा भाग आहे तुम्हाला याचं सगळं विज्ञान माहीत आहे अशा वेळेला मासिक पाळीमध्ये तुम्ही स्वतःला अपवित्र का मानता आणि देवाची पूजा का करत नाही तर त्या मोठे डोळे करून माझ्याकडे म्हणल्या की डॉक्टर मी याची चिकित्सा करणार नाही आणि तुम्ही याची चिकित्सा केलेली मला चालणार नाही त्याच्यामुळे विश्वासामध्ये मी आपल्याला सांगितलं तसं विचाराला प्राधान्य असतं कार्यकारणभाव स्पष्ट असतो अंधश्रद्धेमध्ये कार्यकारण भावाचा अभाव असतो आणि मानसिक गुलामगिरीला पावित्र्य लाभल्यामुळे निर्माण झालेल्या शोषणाचा प्रभाव असतो मग श्रद्धा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती त्यामुळे श्रद्धेचे निकष तीन एक म्हणजे उत्कटता म्हणजे भावनाप्रधानता दुसरी गोष्ट म्हणजे कृतिशीलता आणि तिसरी गोष्ट म्हणजे विवेकशीलता पण श्रद्धेकडे बघताना पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की विवेक कशाच्या आधारावर ठरतो सत्य आणि अहिंसा हे विवेकाचे दोन आद्य निकष आहेत म्हणजे जी श्रद्धा सत्याच्या आधारे स्वतहाला तपासायला नकार देते ती श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तुम्हाला जर पिवळा चकचकीत धातूचा तुकडा मिळाला तर तुम्ही उड्या मारायला लागत नाही की मला सोनं मिळालं म्हणून तुम्ही सोनाराकडे जाता त्याला तो चकचकीत धातूचा तुकडा देता सोनार बिंधास्तपणे तो आगीमध्ये टाकतो तुम्हाला अजिबात चिंता वाटत नाही कारण तुम्हाला माहीत असतं की तो पिवळा चकचकीत तुकडा जर पितळेचा असेल तर आगीनं वितळून जाईल पण तुम्हाला त्याची गरज नाही आणि जर सोन्याचा असेल तर तो आगीनं उजळून निघेल त्याला सोन्याची डर नाही साध्या धातूची तुम्ही अग्निपरीक्षा करता मग स्वतःच्या जीवनाचे निर्णय तुम्ही ज्या श्रद्धेच्या आधारे घेता त्या श्रद्धेची तुम्ही सत्याच्या आधारे परीक्षा करण्यासाठी नकार देता कामा नये पण समजा की अशी तपासणी केल्यानंतर वेगवेगळं सत्य जर वेगवेगळ्या लोकांना प्रचित होत असेल तर उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये काही लोकांना असं वाटतं की होय हे हिंदू राष्ट्रच आहे आणि हे हिंदू राष्ट्र म्हणूनच निर्माण करणं हीच सत्यपालनाची भूमिका आहे माझ्यासारख्या काही जणांना वाटतं की हे अजिबात एका धर्माचं राष्ट्र होता कामा नये हे धर्मनिरपेक्ष राष्ट्रच आहे आता जर सत्याचं आकलन वेगवेगळं आहे तर तुम्हाला त्या सत्याचा पालन करण्याचा अधिकार आहे पण त्याची दुसरी कसोटी आहे अहिंसा स्वतःच्या सत्यामध्ये तुम्ही स्वतःच्या भावनेची गुंतवणूक कधीही एवढी प्रक्षुब्ध करता कामा नये की ज्यामुळे दुसऱ्याला त्याच्या सत्याची आचार करत असताना अडचण निर्माण होईल त्यामुळे सत्य आणि अहिंसा या कुठल्याही श्रद्धेच्या दोन पायाभूत अशा स्वरूपाच्या बाबी असतात मग मी असं म्हटलं की उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती उत्कटता याचा अर्थ भावनाप्रधानता माणूस हा केवळ बुद्धीनं वागणारा प्राणी नाही माणसाचं व्यक्तिमत्व बुद्धी आणि भावना यांनी बनलेलं असतं किंबहुना भावनेचा प्रभाव त्याच्यामध्ये जास्त असतो म्हणजे ज्या वेळेला कोणीतरी प्रेमात पडतो आणि पडल्यानंतर तो चांगलाच पडला हे आपल्याला कळतं त्यावेळी आपण त्याला म्हणतो मग मन कशाला पडलास त्यावेळी तो म्हणतो नाही त्यावेळी अक्कल चालत नव्हती याचा अर्थ असा की मानवी जीवनातले अनेक निर्णय माणूस भावनेच्या आधारे घेतो त्यामुळे भावनेच्या आधारे निर्णय घेणं हे माणूस असण्याचं एक लक्षण आहे कारण कृतिशीलतेच्यासाठी समजा एक गाडी आहे तर गाडी कृतिशील होण्यासाठी तिला इंजिनही लागतं आणि तिला इंधनही लागतं बुद्धी हे इंजिन आहे आणि भावना हे इंधन आहे त्याच्यामुळे उत्कटता किंवा भावना प्रधानता हा एक भाग आहे श्रद्धेचा दुसरा आहे श्रद्धा ही माणसाला कृतिशील करते हा फार महत्त्वाचा निकष आहे आणि कृतिशील केले का नाही हे कशावरनं ठरतं तर भीती आणि मोह हे माणसाला शबल करणाऱ्या दोन प्रबल प्रेरणा आहेत तुमच्या श्रद्धेच्या आधारे तुम्हाला त्याच्यावर मात करता यावेळी असावी म्हणजे आपण प्रत्येकजण असं वाक्य उच्चारतो की माझी माझ्या धर्मावर श्रद्धा आहे पण समजा जर तुम्हाला एखाद्याने बाजूला घेतलं आणि असं विचारलं की धर्म बदलतोस का रोख एक कोटी रुपये देतो तर आजूबाजूला कोणी नाही असं बघून तुम्ही म्हणाल नक्की एक कोटी रुपये कॅश देणार ना एकदा मला एक कोटी रुपये मिळाल्यानंतर मग मी कुठल्याही धर्माचा असलो आणि कुठेही राहिलो तरी माझं काही बिघडत नाही किंवा जर तुमच्या गळ्यावर कोणी तलवार ठेवली आणि म्हटलं की धर्म बदलतोस की नाही आणि जर धर्म बदलला नाहीस तर तुला मारीन आणि तुझं खानदान मारीन तर तुम्ही असा विचार करता जानबची लाखोपाये शिर सलामत तो पगडी पचास तुम्ही असं म्हणता की बाबा रे धर्म बदलतो पहिल्यांदा मला जगू दे जगल्यानंतर मग जमलं तर, तर पुन्हा धर्म बदलीन पण पहिल्यांदा जगू दे त्याच्यामुळे भीती आणि मोह या माणसाला दुर्बल करणाऱ्या ज्या प्रबल प्रेरणा आहेत त्याच्यावर तुम्हाला तुमच्या श्रद्धेच्या आधारे मात करता यावं असावी ज्याचं एक उदाहरण संभाजी राजांचं जीवनचरित्र हे आहे आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जी तुमची आत्मभान किंवा तुमची विवेकशक्ती उन्नत करते ती श्रद्धा असते आणि जी विवेकशक्ती अवनत करते ती अंधश्रद्धा असते म्हणजे काय म्हणजे असं की तुम्ही ज्याला मूल्य म्हणून आणि श्रद्धा म्हणून स्वीकारता म्हणजे या देशामध्ये रामाचं मंदिर उभं करण्यासाठी ज्यावेळी लढा उभा राहिला त्यावेळेला असं सांगण्यात आलं की या देशातल्या कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचा विषय प्रभू रामचंद्र आहेत आणि ते खरं आहे पण कशाविषयी रामचंद्र श्रद्धेचा विषय आहेत रामचंद्रांचे दोन नैतिक मानदंड आजही आपण मानतो एक तर ते सत्यवचनीय होते आणि दुसरं म्हणजे त्या काळामध्ये ते एकपत्नीव्रती होते आता जर तुमच्या रामचंद्रांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करायची असेल तर तुम्ही सत्यवचनी असलं पाहिजे आणि एकपत्नीव्रती असलं पाहिजे किंवा तसे जे नाहीत त्यांच्याबद्दल तुमची काहीतरी स्पष्ट भूमिका असली पाहिजे सत्यवचनीपणाबद्दल या देशामध्ये सध्या बोलू नये अशी स्थिती आहे म्हणजे सत्यमेव जयते ते असं आपलं ब्रिदवाक्य आहे आणि असत्यमेव वर्तते असा आपला अनुभव आहे परंतु ज्यावेळी रामजन्मभूमीचा लढा जोरात होता त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये परित्यक्तांचा एक महामेळावा घेतलेला होता परित्यक्ता म्हणजे घटस्फोटिता नाही परित्यक्ता याचा अर्थ असा की नवऱ्याने पहिली बायको सोडून दिली त्यामुळे तिला काही मिळत नाही आणि दुसरी बायको केली त्यामुळे तिला कायदेशीर अधिकार नाही नवऱ्याने सोडलेल्या बेकायदेशीररित्या किमान सहा लाख स्त्रिया महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातल्या साठ हजार महिलांचा मेळावा झालेला होता ज्या वेळेला रामजन्मभूमीचं आंदोलन जोरात चालू होतं पण लक्षात घ्या की रामजन्मभूमीचं आंदोलन ज्यांनी चालवलं त्यापैकी एकही जण कधी आज तागायत परित्यक्तांच्या प्रश्नावर बोलल्याचं माहीत नाही कारण त्यांच्या लेखी राम हा मूल्याचा विषय नव्हता तर मताचा आणि मतलबाचा विषय होता त्यामुळे तुमची मूल्यविवेक जो आहे तो तुमचा मूल्यविवेक जो उन्नत करतो ती श्रद्धा असते आणि तुमचा मूल्यविवेक जी अवनत करते ती अंधश्रद्धा असते विश्वासापेक्षा फरक असा की या गोष्टीला कार्यकारण भावाने तपासता येत नाही म्हणजे जर गावातल्या गुंडाशी लढायचं तुम्ही ठरवलं आणि लोक येऊन तुम्हाला सांगायला लागले अहो तुम्हाला काय वेडबीड लागले का तुम्हाला माहीत आहे का की तो गुंड किती खतरनाक आहे आणि पुन्हा सगळे पोलीस त्यालाच सामील आहेत त्याच्याकडे प्रचंड पैसा आहे त्याच्याच मागं पुढारी आहे त्याच्याच मागं प्रेस आहे आणि त्या गुंड्याशी लढण्याचं तुम्ही कसं काय ठरवताय तर तुम्ही असं म्हणता की मी असं ठरवलेलं आहे की गुंडाशी लढायचंच आणि मग पुन्हा जर तुम्ही असं म्हणता कारण शेवटी सत्याचाच विजय होतो अशी माझी श्रद्धा आहे किंवा शेवटी परमेश्वर कृपेने सत्याचाच विजय होतो अशी माझी श्रद्धा आहे म्हणजे सत्याचाच विजय होतो असं काही जगात कुठं सिद्ध झालेलं नाही सत्याचाच विजय होतो याला निसंदिग्ध असा कार्यकारण भाव नाही पण तुम्हाला ज्यावेळी मूल्यविवेकाच्यासाठी लढायचं असतं त्यावेळी तुम्ही कृतिशील बनण्यासाठी भावनेच्या आधारे असा मूल्यविवेक मानता की शेवटी सत्याचाच विजय होतो की परमेश्वर कृपेने शेवटी सत्याचाच विजय होतो याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा मूल्यविवेक उन्नत आणि कृतिशील करण्यासाठी श्रद्धा वापरता अशी श्रद्धा जर असेल तर अर्थातच अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचं स्वागत करते परंतु आपली श्रद्धा ही सत्य आणि अहिंसेच्या कसोटीवर तपासणं आपली श्रद्धा ही भीती आणि मोह याच्या पलीकडे जाऊन कृतिशील करणं आणि आपली श्रद्धा ही मूल्यविवेक उन्नत करते की नाही हे बघणं हा संवाद जर समाजामध्ये चालू ठेवला तर तो समाजाला पुढं नेणार आहे असं सातत्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीला वाटतं म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय आम्ही चळवळीमध्ये सतत चर्चेचा बनवतो